सामान्य राशि या मूलभूत गरजा आहे. त्यानंतर आरोग्य,
त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन आहे, कम्युनिकेशन आहे, एज्युकेशन आहे, इरिगेशन आहे, या सर्व गोष्टी आहेत. पण याच्या पलीकडे आता दोन गोष्टीची फार माणसाला गरज वाटते, पण ती गरज नाही, पॉलिटिशियन आणि करप्शन. या दोन गोष्टीमधून जो सुटला तो आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून आजच्या या समुपदेशन प्रसंगी मी आपल्याला सांगू शकतो की भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. कोरोनापेक्षा महाभयंकर आजार येते, विषाणू येते, ज्याच्या ज्याच्या कर्माप्रमाणे त्याला त्याला ती सजा भोगावी लागते, ते कर्म त्याला त्या ठिकाणी त्या विषाणूच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते त्याला सजा देत असतात. म्हणून मित्रांनो, या जगामध्ये आपण आजपर्यंत ऐकलं दुसरं महाभय पाण्यामुळे होईल, परंतु ते पाण्यामुळे होणार नाही, ते जमिनीवरल्या जागेमुळे होणार नाही, ते जमिनीवरल्या भूप्रदेशामुळे होणार नाही, तर अवकाशामध्ये सोडलेले उपग्रहामुळे होणार आहे. अवकाशामध्ये प्रत्येक देशाने उपग्रह सोडले, ते उपग्रहाच्या सीमा सीमांकितात झालेले नाही, आणि प्रत्येकाने आता तयारी दाखवलेली की पाण्यामध्ये गाव उभे करायचे, पाण्यामध्ये कम्युनिकेशन सिस्टीम तयार करायची की जेणेकरून ती जगाला दिसली नाही पाहिजे. म्हणून देशामध्ये जगामध्ये तीन प्रकारची जी राष्ट्रे विकसित विकसनशील आणि अप्रगत राष्ट्र यांच्यामध्ये ती स्पर्धा सुरू झालेली आहे. यामध्ये विकसित राष्ट्र पुढे आहे, तर आपण विकसित राष्ट्राप्रमाणेच आपलं जीवन जगायचे, येणाऱ्या संकटाला सामोरे जायचे, कसल्या प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. आपला कोणीही दुश्मन नाही आणि आपणही कोणाचे दुश्मन नाही. आपल्या समोर जो रस्ता आहे तो रस्त्याप्रमाणे आपण जर चाललो तर येणारे मार्ग आपल्यासाठी सुखर बनतात. कारण की आपण मनामध्ये ठरवलेलं ध्येय, मनामध्ये ठरवलेल्या संकल्पना, या संकल्पना नेण्याकरिता आपलं हृदय, आपल्या हृदयातील शुद्ध विचार, आपल्या हृदयातील विवेक विचार जर आपल्या सोबत असतील तर आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्की जाऊ. निवड ही थोडा वेळ लागेल, थोडं श्रम पडेल, थोडे कष्ट पडतील, थोडं खर्चही होईल, परंतु त्यामध्ये आपलं वय आपण जास्त प्रमाणात झालं असं समजू नये. आपण अजून तरुण आहोत, तरुणच राहणार आणि तरुणपणे जिवंत जगत त्या ठिकाणी या जगाचा निरोप घेणार. अशा पद्धतीने जर आपण विचार ठेवला तर आपल्याला कसल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. म्हणून आजच्या प्रसंगी मी सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की जगामधल्या विविध प्रकारच्या आई अडचणीचा अभ्यास करण्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या आई अडचणी, आपल्या घरामध्ये असणाऱ्या आई अडचणी, आपल्या मनामध्ये असणाऱ्या आई अडचणी यांचा जर अभ्यास करून त्याला जर समजून घेतलं तर मार्ग सुकर आहे. म्हणून आपण आपल्या या शरीराच्या माध्यमातून जी विवेकशक्ती धारण करतो, आपल्या मनामध्ये जे काही विवेक विचार धारण करतो त्यामध्ये आवडून तयार केला जातील, उत्तम गुण अभ्यासता येतील, ही विद्या सामान्य शक्ती शाणे विद्या. म्हणून शाणेने त्या ठिकाणी विद्येचा संग्रह धारण करावा. आपल्या ग्रंथालयाच्या समोर एकच या ठिकाणी गार्डनमध्ये उभी लिहिली होती की लावी वने पोहणे पुष्प वाटिका जीवने हिरवी तापशियाची मने तो सत्यगुण. म्हणजे जगाच्या समोर दृष्टिकोन ठेवत असताना त्या ठिकाणी पर्यावरणालाही आपला पाहुणा म्हणून, पर्यावरणालाही आपला सोयरा म्हणून आपण त्याला जगलं पाहिजे. की पृथ्वी आपली माता आहे, जसं भूगोल विषय हा सर्व विषयाची जननी मानला जातो तसाच मानवाचा ध्येय या पृथ्वी दलावरती या ब्रह्मांडामध्ये सर्वात श्रेष्ठ मानला जातो. म्हणून आपल्या ध्येयाची किंमत कमी नाही. आपण या जगामध्ये आलो तेव्हा आपण नशिबवान आहोत म्हणूनच आलो आहोत, आणि जातानाही नशिबवान आहोत म्हणूनच आलो आहोत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजच्या समुपदेशन प्रसंगी व्यवसाय मार्गदर्शन प्रसंगी मी आपल्याला सांगू शकतो की आपल्या मनामध्ये कसल्या प्रकारची नकारात्मक शक्ती येऊ देऊ नका. आपण सदैव आपल्या ठरवलेल्या विचाराप्रमाणे ध्येयाप्रमाणे त्या चालत राहा. त्या ध्येयाला नक्कीच यश येईल, यशाला त्या ठिकाणी फार मोठी शिखर गाठायची आहेत, आणि त्या शिखरावर जाण्यासाठी आपण आपले कष्ट त्या ठिकाणी सत्कर्मामध्ये घालावे, आणि या कष्टाचं चिर होण्याकरिता आपल्या आईवडिलांचा आनंद आपल्याला कशा प्रकारे प्राप्त करता येईल यासाठी आपण प्रयत्नच राहो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.